1922 असं म्हणतात की म्हणजे आपल्याकडे आपल्या संस्थेने एक मोठा पायंडा रचलेला नामो जोशींच्या माध्यमातून, तो असा की आज पौर्णिमा आहे, भाद्रपद पौर्णिमा, आणि आता सुरू होणार ते पितृपक्ष। पण लक्षात घ्या, आपली ही जी मंडळी आहेत ना, ही वरती नावं आहेत, त्यांचे फोटो सुद्धा आहेत, त्यांच्या मनात काय होतं काय माहिती, पण पितृपक्षातच आपल्या संस्थेची त्यांनी सुरुवात केली आणि अंधश्रद्धेला छेदच दिलेला। कारण का त्यांना इथून जायचं नव्हतं, ते सगळे इथे आपल्यामध्ये आपले पित्र आहेत। तर आपल्या या संस्थेत एक एक उपक्रम आपण जोडत गेलेलो आहोत। असाच एक उपक्रम म्हणजे आपला संगीत वर्ग, ज्याच्यामध्ये बाळ नाईक सरांनी खूप छान धुरा सांभाळली होती। यानंतरची धुरा आज आपल्याकडे सांभाळणारे सुदेश पवार हे सुद्धा उत्तम संगीत शिक्षक आहेत। जर तुम्ही, आपण मंडळींना मी आवर्जून विनंती करेन की एखाद्या गुरुवारी आपण जेव्हा क्लास सुरू करू, तुम्ही जरूर या पहा। कारण का पोट धरून चालायला शिकवणं काय असतं, जे वडील किंवा आई आपल्या मुलांसाठी करते, तसं गाण्याचं प्रत्येक एक एक पोट धरून या मुलांना शिकवणारे सुदेश सर आहेत। त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या। हा मुलगा, लक्षात घ्या, आपल्याच संगीत वर्गामध्ये शिकायला येत होता। इथे कुंभरामध्ये त्या शिक्षिका आपल्या सरस्वती सावंतताई या आपल्या इथे शिकवत असायच्या। तेव्हा अगदी एकदम शांत, अबोल, कुठेही कुणाशी न बोलणारा हा मुलगा। आज एक गोष्ट लक्षात घ्या, रविराज नर यांच्या अवघा रंग सुरांचा, त्याचबरोबर त्यांच्या बाबांबरोबर सुद्धा तो मुलगा गात होता, तोच आज आपल्या इथे संगीत शिक्षक झालेला आहे। म्हणजे मित्रांचा आपल्याला आशीर्वादच मिळालेला।